नमस्कार मित्रमंडळी, गणेश उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आता आम्ही जी व्हिडिओ बनवतोय म्हणजे आता बनवायला सुरुवात करणार आहे, त्याचं मूळ कारण म्हणजे मला एका मित्राचा फोन आलेला की म्हटला की तुम्ही छान व्हिडिओ बनवता, सुंदर असतात, आम्ही सर्वजण व्हिडिओ बघता, तर एक आमची व्हिडिओ बनवाल का। तर मी त्याला विचारलं आपलं की बाबा तुम्हाला म्हणजे कसली व्हिडिओ बनवायची, तर तो म्हटला की आमच्या गणपतीची व्हिडिओ बनवायची। तर मी थोडा विचार केला, नंतर बोललो एवढी जर आपल्याला म्हणजे रिस्पॉन्स चांगला मिळतोय तर मग मी ठरवलं की आता आपण गणपतीचा व्हिडिओ बनवायची, पण ती कशी बनवायची। तर मी विचार करून ठेवला की चला आपण कोल्हापूरचेच गणपती म्हणून व्हिडिओ बनवू, आणि आम्ही आता ही व्हिडिओ आहे ती साधारण 3 पार्टमध्ये करणार आहे। तर आता हा आजचा हा पहिला पार्ट आहे। पहिला पार्ट आम्ही म्हणजे गणपतीचा कारखाना कोल्हापूरमध्ये एकमेव गणपतीचा कारखाना आहे, तिकडं आता आम्ही चाललो आहे। तर आता थोड्याच वेळात निघू आम्ही। आम्ही डिजिटिकचा एक नवीन गिम्बल आणला आहे, आता याच्यावर एक नवीन प्रयोग करू आपण, बघू व्हिडिओ कशी चांगली होते ती। ओके ओके, चला मग जाऊया आता। नमस्कार, आता आपण आलो आहे साबळी परिवारांच्या म्हणजे कोल्हापूरमधील एकमेव स्थान आहे जिथं गणपती कारखाना आहे। तर नमस्कार। नमस्कार। साधारण आपण हे जे गणपती बनवतात ते किती वर्ष झाले असतील तरी आपल्या कोल्हापूरमध्ये? आमचे आजोबा बालचंद्र गणपत साबळे, हां, यांनी सुरू केलं। साधारण वर्ष होतं 1905। अच्छा, साधारण 117 वर्ष झाले। ओके, आणि आता शाडूच्या गणपती का प्लॅस्टरच्याच? बऱ्याचशा पीओपीचेच आहेत, साधारण निम्म्या शाडूच्या आहेत। हां, आम्ही लहान होतो तेव्हा बहुतेक शाडूच्याच असायचे, आम्ही इथंच राहायला होतो, शेजारीच होतो, हा मधनं शॉर्टकट होता बाजारात जायला। ठीक आहे, आणि आता आत्ता साधारण किती मूर्ती होतात म्हणजे? 800-850 साधारण। अच्छा, मग आता पुढच्या वर्षीपासून शाडूच्या मूर्ती पण जास्त बनवणार, कारण का लोकांची आता मागणी आहे की शाडूचे गणपती हवेत। आणि साधारण कामगार आपल्या इथलेच आहेत म्हणजे कोल्हापूरचे? गावातले सगळे स्थानिकला प्राधान्य देत आहे, एक महत्वाचंच आहे। 10-15 वर्ष आहे। अच्छा, लहानपणापासून गाडी तळवरचे जास्त दिसत आहेत। साधारण आपली सेवा, स्त्रीची सेवा म्हणून करतोय। ठीक आहे, थँक्यू। व्यवसाय म्हणून नाही, ओके, व्यवसाय म्हणून नाही, एक सेवा म्हणून। Yeah।
महत्वाचं म्हणजे डोळ्याची आखणी, त्याच्यावरच गणपतीचं सौंदर्य असतं. ते कशी करतात ते आपण विचारूया. ही जी आखणी आहे ही यावर संपूर्ण गणपतीची नजर आणि गणपतीचं सौंदर्य अवलंबून असतं. या आखणीची परंपरा म्हणजे आधी सर्वात आधी ज्या वेळेला कारखाना चालू झाला त्यावेळेला आमचे आजोबा विश्वास बाळकृष्ण साबळे हे ही आखणी करायचे. त्यानंतर त्यांचे त्यांचा मुलगा म्हणजे आमचे भाई काका आणि माझे वडील प्रदीप विश्वास साबळे हे आखणी करायला लागले. त्यानंतर संजय विश्वास साबळे हे माझे लहान काका सर्वात शेवटचे काका जे होते ते आखणी करायचे. त्यांचा मध्यंतरी आकस्मिक निधन झाल्यानंतर आमची दिलीप काकांची मुलगी मोठी मुलगी सारिकाताई आखणी करायला लागली आणि त्यानंतर माझा लहान भाऊ जयदीप हा आता ती आखणीची परंपरा चालवते आणि वर्षानुवर्ष एकाच प्रकारची रेखीव आखणी करण्याकडे आणि मूर्तीचं सौंदर्य वाढवण्याकडे या सगळ्याचा कल असतो आणि त्यातून ही सेवा संपन्न करणं हेच आपलं कर्तव्य असतं. आणि आम्ही बघतोय तर महिला वर्ग पण म्हणजे आमच्या घरातला संपूर्ण महिला वर्ग या कारखान्यामध्ये काम करतो. आमच्या घरातल्या जवळजवळ 6 ते 7 महिला स्वतःहून 6 ते 8 महिने झटून हे काम करत असतात. त्याच्यामध्ये आखणीपासून सोनेरी शाहीपर्यंत दागिन्यांपर्यंत संपूर्ण काम महिला वर्ग सुद्धा तितक्याच झपाट्याने आणि तितक्याच हिरिरीने या कामामध्ये भाग घेतो. बरं, धन्यवाद आम्हाला ही माहिती दिलीत ती. धन्यवाद. पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता.